नारायण शांताराम ढोले महाराज लिखित एवं अभ्यासपूर्ण निर्मित वैष्णवांसा धर्म नामक ग्रंथ प्रकाशन 7 अगस्त को संत गजानन महाराज भक्ति कुंज आश्रम नवीन सूबेदार लेआउट में किया जाएगा। इस प्रकाशन समारोह में प्रमुख अतिथि के रूप में संत व साहित्यिक डॉक्टर म राज जोशी, हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज शरणागत, डॉक्टर गोपाल बेले, डॉक्टर दिनकर एवलेकर और प्राचार्य डॉक्टर गणेश मालधूर उपस्थित रहेंगे। आज अपन जर पाहलं तर सामाजिक विषमता या देशामध्ये आपल्याला खूप जाणवत, मग त्या सामाजिक विषमतेवर काय औषध आहे म्हणून यातील या अभंगातील भेदाभेद भ्रम अमंगळ आहे, ते ओंगळपणाचं लक्षण आहे। आणि खऱ्या वैष्णवाची लक्षणं काय आहे, खऱ्या वैष्णवाची लक्षण काय आहे, कारण कोणत्याही वस्तूचं सिद्धीकरण करण्याकरिता लक्षणम प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी या, म्हणजे कोणत्याही वस्तूचं लक्षण बांधायचं असेल, सिद्धीकरण करायचं असेल, तर ती वस्तू लक्षणात आणावी लागेल। यात वैष्णवांचं लक्षण काय आहे खरे, बाह्य लक्षण नाही। तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आंतर्गत लक्षण सांगितलेलं आहे। बऱ्याचदा काय होतं समाजामध्ये, वरवर समता पाळली जाते पण अंतकरण मात्र त्यांचं ग्वाही देत नाही, अंतकरणामध्ये विषमता आहे। हा जो तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणाला स्पर्श करणारा असा अभंग आहे। किती ओंगळपणायचं आहे पणाचं आहे, मग तो जाती असो, समाज असो, धर्म असो, यांच्यातील जी दुरी वाढत आहे, जे अंतर वाढत आहे, तो या अभंगाने आणि या पुस्तकाने या ग्रंथाने ती दुरी कमी होईल असं मला वाटतं। मी देवळी जिल्हा वर्धा इथे राहतो आणि श्रीनिवास प्रकाशन या ही नवीन संस्था मी स्थापन केलेली आहे आणि येत्या 7 तारखेला रविवारी चिखली लेआउट न्यू सुबेदार मध्ये नागपूरलाच या ग्रंथाचं प्रकाशन आहे। मराठीतले सुप्रसिद्ध संशोधक डॉक्टर महाराज जोशी यांच्या हस्ते या प्रकाशन संस्थेचं उद्घाटन आणि पुस्तकाचं ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे। आणि हे जे पुस्तक प्रकाशित होत आहे, हे पुस्तक तुकाराम महाराजच्या एकाच अभंगावर आहे, 152 पानांचं पुस्तक आहे आणि तुकाराम महाराजांच्या संपूर्ण विचारसरणीचा आणि त्यांच्या त्या गाथेचा एक सारांश म्हणता येईल किंवा तुकाराम महाराजांचं एक संपूर्ण तत्त्वज्ञान म्हणता येईल असं या ग्रंथामध्ये सारांश रूपाने सांगितलेलं आहे। आणि तो जो अभंग आहे तो अतिशय महत्त्वाचा अभंग आहे, विष्णू आहे जगा वैष्णवांचा धर्म, ज्याच्यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञान आहे आणि संपूर्ण सृष्टी जे काही जीवचेतन आहे, नश्वर जड आणि चेतन जे काही असेल ते सगळं ईश्वराचं स्वरूप आहे। ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मय नापरहा हा एक मोठा सिद्धांत या ग्रंथातून अतिशय सोप्या भाषेत मांडलेला आहे। आध्यात्मिक आणि सामाजिक समता ही कशी काय समाजाला आवश्यक आहे ते या ग्रंथात सांगितलेलं आहे।